आसेत वर्तिनाही देही वर्तताबी देही हे पुनखुन पाही नित्यत्वे मस्तक हे पाया वैवार करी संताच्या राम भक्ताच्या चरणी साष्टांग दंडवत हनुमंतराच्या चरणी साष्टांग दंडवत जसं माऊली म्हणतात देहीची विधेयी होऊ दशा ज्याचं असणार चित्त नामाविरहित नाही त्याला असणारी देहीची विधेयी भोगू दशा असं ज्ञानेश्वर माऊलीने एकनाथ महाराजांना स्पष्ट सांगितलंय. ज्याच्या चित्तामध्ये असं नाही त्याचा पांडुरंग दास होतो हे असणार तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही बाबांनो. असं नातराया भक्तीच्या रूपानं ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे म्हणून सांगितलं. असं असणार सीतेच लक्षण सांगितलं. लक्षण म्हणजे जसं असणार चित्रावर आपण लक्षण बघतो का नाही जसं माऊली म्हणतात की असणारी काय आहे चित्र आहे आपल्याला असणार चित्र कशाचं दिसतंय त्यावेळेस असणार देवाचं दिसतंय का माणसाचं दिसतंय का भूताचं दिसतंय हे प्रत्येकाला जाणायचं. हे आपापलं मन असणार चित्र भक्तीचं असणार बघत आहे अवघा चित्र रोखी आनंदाची आता शरीर जगन्नाथा चित्त ठेले अशी ज्याची वृत्ती आहे तो सब चित्र बघतो असं माऊली एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला भक्तीचा संदेश देताना म्हणतात की बाबांनो ते चित्र बघितल्याच्या नंतर तुमच्यावर आपोआप काय व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारची सुकृती व्हायला पाहिजे. जानकीचे पाहता थाना सर्वांची दिसे साधारण परीती सठेने गगन स्वरूपे सामान्य दिसता. कारण जानकीचं ज्यावेळेस प्रतिबिंब बघितलेलं आहे तुम्ही प्रतिबिंबाची छाया किंवा असणार चित्र बघितल्याच्या नंतर त्रिभवन जे असणार त्रिभवन ठेवणं आहे म्हणजे सीतेच्या मायापासून तयार झालेलं आहे म्हणून ते ठेवणं आहे असं नाथ महाराज तुम्हाला आम्हाला अनुभव शिकवतात. अनुभव नाही तुझ्या हीच विष्णूची महा तुझ्या हे जाणलं पाहिजे बाबांनो असं नाथराया तुम्हाला आम्हाला अनुभव सांगतात म्हणून सांगितलं. सीतेचे निज स्वरूप सीतेचे निज महिमान वेद शास्त्र गम्य सांगू जातान मान पुढे मौन चहुवा. त्यावेळेस सांगितलं सीतेचं स्थान सीतेचं असणार स्वरूप सीतेचे असणारी गुणगान वर्णन करीत असताना त्यावेळेस असणार जसं माऊली म्हणतात वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन जसं आहे तसं असणार बाबांनो सीतेचं काय आहे स्वरूप आहे सीतेची असणारी काय आहे अशा प्रकारे सीता ही असणारी भक्ती ही असणारी आहे भक्ती असणारी मार्गदाय होऊन आपल्याला गेलेली आहे असं नात्राया तुम्हाला आम्हाला म्हणतात. जो देव सगुण होता तो निर्गुणामध्ये सीते माऊलीमुळे आला तो असणारा तुम्हाला आम्हाला उद्धार करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी त्याचे गुणगान वर्णन करण्याची सीतेमुळे तुम्हाला अम्माकड ही असणारी काय आलेली आहे भक्ती आलेली आहे म्हणून सांग. सीता रूप रे काय गुण लक्षला सांगितले ठाण मार आता सीतेचे महिमान सावधान अवधान. रूपाचं वर्णन सांगितलं थान मान गुण लक्षण संपूर्ण यत्नेमूत असणारी सीतेबद्दलची काय केलेली आहे माहिती मारून दिलायला प्रभू रामचंद्रांना सांगितली त्याचं वर्णन नातराया तुम्हा आम्हाला सामान्य जीवाचा उद्धार व्हावा ऐकल्याच्या नंतर तुका म्हणे महापतके पतित होती जीवन मुक्त हे रामाचे देवाचं असणार चिंतन नामस्मरण भजन केल्याच्या नंतर सामान्य जीवाचा उद्धार होतो म्हणून नातराया असणार तुम्हाला आम्हाला अनुभव शिकलेला आहे की बाबा ह्या मार्गाने जर गेला तर तुम्हाला गुंता पडणार नाही अशा प्रकारे झाले पशु पक्षी स्मरण घडे पाचाण खडे राम स्मरती. सीतेची संगती जन्मा जन्मा घडलेली आहे म्हणजे जिथं सीता मा असणारी प्रत्येक वर चालली तर ओम श्री राम जय राम
जय जय राम असणार, पशु पक्षी रात्रंदिवस असणारा काय करतात त्या ओम श्री राम जय राम जय जय राम अशी संगत कुणाची आहे? संगत करणं आचक होतो, बडत बडंच आहे संगत करणं नीच होतो, गल्लू गल्ली ने जूते खाजार आहे असं राहत राहा म्हणून लागले तशी संगत चांगल्या माणसाची झाला तुमची आपोआप कीर्ती वाढणार आहे असं नाथराय सांगितलं. भक्ती केल्याच्या नंतर आपोआप तुम्हाला त्याचा प्रसाद मिळणार आहे, त्याच्याबद्दल शंका करायची गरज नाही. जानकी स्पर्शाचे जीवन नित्य स्मरे श्री रघुनंदन, जानकी जीवन निमग्न याची समाधान श्री राम. त्यावेळेस जानकी आपण सांग पाणी असणारे काय घेतो का नाही, कशाला शरीराची असणारे आपल्या उदरनिर्वाह भागण्यासाठी अन्न पाणी वस्त्र निवारा तसं मानवाला लागतो, तसं राम सोडून सीतामाय काहीच घेत नाही, द्यायचाही राम घ्यायचाही राम अशा प्रकारची परिस्थिती सीता माऊलीची झाली असं नातरायनं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं. आता मी काय मोठा एवढा महाराज आहे तुम्हाला याचे विश्लेषण करून सांगायला असं सीता नित्य स्मरे श्री राम चंद्र सीता स्पर्शाचा वारा श्री राघवेंद्र स्मरे. त्यामुळे सीता माऊलीचं जे चित्त आहे ते चित्त असणार सदोरी हिने रजनी हाती धंदा गोविंदाचे पवाडे हे असणार सीता. ओम श्रीराम जय राम जय जय राम असं असणार भजन, असं असणार नामस्मरण, असं असणार चिंतन, असं असणार सीता माऊली अहर्निशी म्हणजे अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस हाची धंदा भगतने सांगितलं गोविंदाचे पवाडे असं सीता मातेच वर्णन स्वतः प्रभू रामचंद्रन कुणाला सांगितलं? जो भक्तामध्ये शिरोमध्ये असणारा मारुतराय आहे त्याला हे वर्णन सांगितलं, सामान्य माणसाला सांगितलं नाही असं नातराया तुम्हाला आम्हाला म्हणू लागला. सीता स्वरूप व्रतांत आदरे सांगे श्री रघुनाथ दे इकता हनुमंता पडे मूर्ती रामचंद्र प्रभू सीतेचं असणार गुणगान वर्णन केल्याच्या नंतर मारुद्राला असणारी स्वानंद म्हणजे आनंद असणारी समाधी लागलेली आहे. आनंदाच्या समाधीमध्ये मारुद्राया देहीची विजयी भोगू दशा अशी परिस्थिती कुणाची झाली तर मारुद्रायाची झाली असं नातराया तुम्हाला आम्हाला अनुभव आले आता तेही जगा सांगत असे त्याला अनुभव आला म्हणून त्याचं वर्णन नातरायानं तुम्हाला आम्हाला त्याचा उद्धार व्हावा त्याच्यासाठी सांगितलं आहे असं सांगितलं. प्रेम प्रेम रिक्त मूर्ती तर पडिला हनुमंत कृपे असणारी रामाची झालेली आहे नातराया म्हणतात म्हणून असणार जगाच्या कल्याण संतांची विभूती हे कष्टविधी परोपकार करणाऱ्या लोकांचीच कीर्ती वर्णन केली जाते, इतराची कीर्ती वर्णन केली जात नाही असं शास्त्र नीती आणि धर्माचं लक्षण आहे असं नातराय म्हणू लागले. बाबा तर हे जर तुम्ही पाळलं तर तुमचं असणार ऐकलं तर तुमचं कृत कृत कल्याण होईल, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे सांगितले नाही.